खर म्हणजे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नामदार एकनाथरावजी, आमचे मित्र प्रसाद लाड, शिवसेनेच्या उपनेत्या, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, माझ्या समोर बसलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, खरं म्हणजे थोडस विचार करण्याची गोष्ट आहे की आज ही परिस्थिती का उद्भवते. गेली अनेक वर्ष, 32 वर्ष शिवसेनेमध्ये अगदी गट प्रमुख पासून, उपशाखा प्रमुख पासून, सगळ्या छोट्या पदापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंत काम करत आलेलं आहे. एखादा माणूस एखाद्या पक्षामध्ये ज्या वेळेला 32 वर्ष 33 वर्ष काम करतो आणि मग त्याच्यावरती एखादा प्रसंग उडवल्यानंतर त्याच्या पाठी त्याच्या बरोबर राहायला पाहिजे, पण एवढे वर्ष काम करून देखील जर पक्ष त्याची काळजी घेत नसेल किंवा पक्ष त्याकडे लक्ष देत नसेल तर मग निश्चितपणे आमच्यासारखे कार्यकर्ते कुठेतरी आतून दुखावले जातात. आणि म्हणून मग त्यानंतर मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलो. अतिशय मनापासून सांगेन की जी पहिली बैठक मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी झाली त्या बैठकीला साहेबांनी जवळपास 1.25 ते 1.5 तास आम्हाला दिले. परत महाराष्ट्रामध्ये एकमेव मुख्यमंत्री असतील की जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा वेळ देत एवढं त्यांच्याशी चर्चा करतात. आणि मग त्यानंतर मी मनापासून विचार केला की मी गेली 32-33 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि 32-33 वर्ष काम करत असताना देखील त्याचं फलित मला असं मिळतं की माझ्याशी बोलण्यासाठी पक्षप्रमुखांना वेळ नाही, माझ्याशी बोलण्यासाठी शिवसेनेच्या जे कोण पदाधिकारी होते, नेते होते, उपनेते, यांना माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून मी साहेबांना बोललो, साहेबांची 2-3 वेळा भेट घेतली आणि साहेबांना सांगितलं साहेब मला आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा. आणि मग त्या अनुषंगाने आज तो कार्यक्रम प्रवेशाचा या ठिकाणी संपन्न होतोय. पण अगदी मनापासून मी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे की साहेबांचं फक्त 2 ते 3 वेळ, यापूर्वी आम्ही अनेक वेळेला भेटलो होतो वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो त्यावेळेला, परंतु आता जो मला अनुभव आलाय की गेली 2 ते 3 वेळ मी साहेबांना भेटल्यानंतर कुठचाही मुख्यमंत्री 1/2 तास 1 तास कुठच्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठच्याही पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. कारण संपूर्ण मुंबई महाराष्ट्राची जबाबदारी असते. पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मला प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मी गेलो त्या त्या वेळेला माझं ऐकून घेतलं, माझी व्यथा त्यांनी ऐकली आणि व्यथा ऐकल्यानंतर ते म्हणाले की नाही बरोबर आहे मंगेश, तू तुझ्या बरोबर आम्ही आहोत, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्या वेळेला तू आवाज दे, त्या त्या वेळेला ये, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी तुला मदत करायला तयार. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी जरी 32-33 वर्ष शिवसेनेत काम करत होतो तरी देखील 32 वर्ष जो माणूस काम करतो त्या माणसाला जर न्याय मिळत नसेल, त्या माणसाशी जर कोण बोलत नसेल, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी जर चर्चा करत नसतील तर ती बाब कुठेतरी इथे हृदयाला लागते. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर हे जाहीर करतोय की आजपासून मी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या बरोबर आहे. साहेबांना मी सांगितलं साहेब जी जबाबदारी असेल ती जबाबदारी आपण मला द्या, ती जबाबदारी पेलवायला मी तयार आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.